हडी ग्राम सचिवालय जैवविविधता माहिती केंद्र व कालावाल खाडी पात्रातील पॅन्डल बोटिंग प्रकल्पाचे लोकार्पण बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवारी 23 डिसेंबर रोजी करण्यात आले. हडीगावच्या सर्वांगीण विकासासाठी गावचे सरपंच महेश मांजरेकर व त्यांच्या सहकार्याच्या सहकार्यामुळेच आज विविध समाजाभिमुख उपक्रम गावात राबविण्यात यश मिळाले आहे. विकासात्मक कामे होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो तो सरपंच व त्यांच्या सहकार्यांनी केला. खेकडा पालनाचा पहिला प्रकल्प या गावात होत आहे. केज कल्चर ही प्रकल्प येथे साकारत आहे. UNDP च्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले जैवविविधता माहिती केंद्र हडी गावात उभारण्यात आले आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित होत असलेल्या या गावास येत्या काळात आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. खाडीपात्रात सुरू करण्यात आलेल्या बोटिंग सुविधेबरोबर त्या भागात तरंगती हॉटेल उभारायचे असल्यास संबंधितांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावा. 2 दिवसात त्याला परवानगी दिली जाईल असे आश्वासनही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी JNPT सदस्य तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जटार, निवासी जिल्हाधिकारी विजय जोशी, अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक कांदळवन एन वसुदेवन, हडी सरपंच महेश मांजरेकर, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, संदेश पारकर, अतुल रावराने, सतीश ढोंग, बाबा मोलकर, विजय केनवडेकर, विलास हडकर, भाऊ सामन, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, बबलू राऊत, निलेश नार्वेकर, रावजी सुर्वे, जयदेव कदम, अप्पा लुर्दे, धोंडी चिंदरकर, संतोष गावकर, प्रकाश मेस्त्री यांच्यासह अन्य पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सरपंच महेश मांजरेकर, उपसरपंच रावजी सुर्वे, पर्यटन सल्लागार गुरुनाथ राणे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवीदास प्रभुगावकर यांनी केले तर आभार विलास हडकर यांनी मानले. हडीगावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी खासदार आमदार यांच्या फंडाचा विचार न करता शासकीय योजना कशा राबविल्या जातील याकडे लक्ष केंद्रित केले. गाव विकासाचा सुमारे 6.5 कोटी रुपयाचा आराखडा तयार करून तो शासनास सादर करण्यात आला. या आराखड्यातील सुमारे 80% कामे मार्गी लागली आहेत. खेकडा पालन, केज कल्चर यासारखे प्रकल्प सुरू होत आहेत. केज कल्चर प्रकल्पासोबत खाडीत रंगीत कारंजे व्हावेत यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे सरपंच महेश मांजरेकर यांनी सांगितले. 12 मध्ये सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारला त्यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सरकार, महाराष्ट्र सरकार हे आपल्या विचारात असल्या कारणामुळे आपल्याला डायरेक्ट फंड हा आमदार खासदाराचा मिळताना कठीण परिस्थिती होती. परंतु केवळ आमदार खासदार या फंडावर विकास अवलंबून नसतो. सरकारी योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या तर खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो. म्हणून आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही एक गावाचा विकास योजनांचा विकास आराखडा आम्ही तयार केला आणि या विकास योजनेमधून काही कामं होऊ शकतात याचा एक पाठपुरावा करून ती कामं होण्यासाठी आम्ही प्रयत्न केलं. यासाठी आपलं जिल्हा परिषदेचं प्रशासन असू दे, महाराष्ट्र सरकारमधील काही अधिकारी असू दे किंवा अन्य काही योजनांमध्ये अधिकारी असतील त्यांचं सहकार्य आम्हाला चांगलं लागलं. सुरुवातीला ज्यावेळी मी आलो त्यावेळी कुठलाच फंड नव्हता. बरेच लोक आम्हाला पत्र मागायचे, मी तुम्हाला हा फंड देतो, तो फंड देतो, परंतु नावाला फक्त पत्र मिळायची, प्रत्यक्ष निधी काही खर्च व्हायचा नाही. म्हणून आम्ही ठरवलं की कोणा आमदार खासदाराच्या पाठीमागे न राहता पत्र घेऊन फक्त फंड देण्याचं आश्वासन मिळायचं. पत्र आमच्याजवळ पडलेली आहेत परंतु निधी कधी मिळाला नव्हता. कारण आपली सत्ता नव्हती किंवा अन्य गोष्टी नव्हत्या. म्हणून आम्ही ठरवलं की निधीच्या मागे आता योजनेच्या मागे आपण पळायचं. आणि मी जटर साहेबांना सांगितलं होतं की तुला काही पत्र बनवलं, मला आमदार काही लोकांनी हा विश्वास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी गावाने वेगळा इतिहास रचला आहे. विविध शासकीय योजनांची कास धरून गावाची गतिमान वाटचाल सुरू आहे. पर्यटनाच्या दृष्टीने आदर्श गाव म्हणून विकसित होत असलेले हडीगाव पर्यटकांची पहिली पसंती बनले पाहिजे यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल.
हिरवे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांनी आपला गाव आदर्श बनविला, सर्वत्र त्यांचा आदर्श दिला जातो। मात्र कोकणात लोकसहभाग व शासकीय योजनांचा वापर करून हडीगाव आदर्श बनवणाऱ्या सरपंच महेश मांजरेकर यांचेही कार्य आदर्शवत असेच आहे। आगामी काळात आपल्या माध्यमातून हडीगावचा आदर्श सर्वत्र दिला जाईल, असे गौरवोद्गार बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले। असणारं गाव सिंधुदुर्गामध्ये ते सर्वात चांगलं गाव कसं असेल, आदर्श गाव म्हणून लोकांनी याला येऊन पाहिलं पाहिजे। त्यासाठी जे जे करावं लागेल ते नक्की येणाऱ्या काळामध्ये आज त्याची खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंटेशन या हरिगावामध्ये होते हे मला महेश मांजरेकर त्याच्याबरोबरचे असणारे सर्व सहकारी त्यांनी सर्वांनी केलेली प्रचंड मेहनत, ती मेहनत यासाठी सांगतो की सरकारी अधिकारी आणि ते त्यांचं असणारं सहकार्य मिळणं हे गुणाची तेवढं सोपं काम नाही आहे। हिरवे बाजारमध्ये असणारे पोपटरावांबद्दल लय बोललं जातं, एवढं बोललं जातं की बाबा बाबा म्हणजे काय सांगता येत नाही। कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण।